थेट जाऊयात मुंबई मध्ये। मुख्यमंत्री शिंदे सध्या कोस्टल रोड ची पाहणी करतात मुंबई मध्ये। हे पूर्ण सगळं साफ एकदम सुतरा झालं, तिथे एक टीम लावायला पाहिजे। आपले सर सर बीचेस वरती आपण सर लेदर शो नाही, पहिले तर साफसफाई एक आउटसोर्स करा टीम परमानंट तिथे राहील। पाटील चालू आपण केलेली आहे, तर हे पूर्ण जेवढा आपला एरिया आहे तुमचा बीएमसी का रन तिकडे तुमचं इकडे समजा तिकडे वाळू आहे आणि साफसफाई एक आपण हे सात बीचेस आहे, सातीवर लेझर शो प्लॅन केलेले आहे। जुहू, बसोवा, चौपाटी, संध्याकाळी म्हणजे कसं तुम्ही एक तुम्हाला माहित आहे नागपूरचा फुटाळाचा ठीक आहे ते फाउंटेनचे सर त्याचं ते सगळं आहे पूर्ण लाईव्ह सगळी टीम आहे त्यांची। पूर्ण नागपूरचा इतिहास आहे, मुंबईचं सगळं ऐतिहासिक सगळं आपण दाखवून एकदम क्लीन अँड नीट झाली पाहिजे एकदम। आता बघा ते समोरचं आहे ना, हे समोरचा जे भिंत आहे त्याला थोडस ब्युटिफिकेशन ते भिंत समोरची आहे, इकडे कव्हर होणार ना असे इकडे घेतलेलं आहे टोटल घेतलेलं आहे ते समोरचं करा ना, म्हणजे कसं आहे एकदम पाणी आणि तुम्ही करता तो काय मॅच त्याला होईल असं आणि हे तुम्ही आपण बदलणार आहे हे होईल करतो सर हे पूर्ण हे टोटल प्रोजेक्टच आहे आपल्याकडे। आता सर पुढच्या ब्रिजचे खाली जाण्याच्या आधी आपण 2 मिनिट जनरलला जाऊ, आपल्याला बीएमसी थोडा वेळ घेऊन चाललं आहे सिवरेज कनेक्शन प्रॉब्लेम होता तिथे आम्ही गेला तिथे एकदम आता जवळ मिळणार सिवरेज कनेक्शन आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। राजू अमोल पाहतो आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त इक्बाल चहल जे आहेत ते मरीन ड्राइव्ह परिसराची पाहणी करत आहेत। खरं तर मरीन ड्राइव्ह परिसर हा पर्यटकांसाठी खास वैशिष्ट्य आहे, अनेक मुंबईतले जे आहे ते वॉक करण्यासाठी मॉर्निंग वॉक येत असतात, मात्र त्यांच्या सोयी सुविधा त्यांना जे आहे ते उपलब्ध करून द्यावा यासाठी मुख्यमंत्री पाहणी करत आहे। रॅम्पची पाणी असेल किंवा नवीन शौचालय बांधण्यासंदर्भात त्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत। त्याचसोबत कोस्टल रोड सुद्धा या ठिकाणी सुरण रोड सुरू होतोय, तर त्या ठिकाणची सुद्धा पाहणी केली जाणार आहे आणि या संपूर्ण मरीन ड्राइव्हवरती कोस्टल रोड आणि जे काय पर्यटक येतील त्यांच्या काय नेमक्या सोयी सुविधा आहेत, नवीन काय करणं अपेक्षित आहे या संदर्भातले पाहणी करत आहेत आणि आयुक्तांनी त्यांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत कशा प्रकारची इथं व्यवस्था असली पाहिजे। त्याचसोबत साफसफाई करण्यासाठी सुद्धा एक वेगळी टीम जी आहे ते मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये तैनात करण्यात यावी अशा प्रकारचे सुद्धा आदेश दिले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मरीन ड्राइव्हच्या परिसरातून पुढे ते कोस्टल रोडच्या ठिकाणी जातील आणि कोस्टल रोडचं नेमकी किती काम झालेलं आहे, काय नेमकं अपडेट आहे याची सुद्धा माहिती घेतील। राजू आणखी कोणकोणते कार्यक्रम आज दिवसभरामध्ये आहेत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत? अगदी पाहते आपण इथं मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये ही संपूर्ण पाहणी केली जाईल। आता काही वेळात ते कोस्टल रोडची सुद्धा पाहणी करणार आहे आणि इथला कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, त्या ठिकाणी काही पेशंट्स आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी जाणार आहे। त्यानंतर 12:30 पुन्हा परिवहन विभागाचा सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी एक कार्यक्रम आहे। आतापर्यंत शेड्यूलमध्ये हे सगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र दिन आहे आणि याच निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रम जे आहे ते आयोजित केलेले आहे। सकाळी सुद्धा पाहिलेलं आहे आपण बाईक रॅली सुद्धा त्यांनी हिरवा झेंडा दाखवून त्याचं जे आहे ते सुरुवात केलेली होती। दिवसभर आज मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजू कोस्टल रोडचा वाद हा नेहमीच आपल्याला बघायला मिळतो, आज मुख्यमंत्री स्वतः त्याची पाहणी करतायत,
काय म्हणावं लागेल येत्या काळामध्ये आणखी राजकारण राजकारण यावरती वाढू शकतं? अगदी, आपण पाहिले का गेल्या अनेक दिवसापासून कोस्टल रोडचं काम जे आहे ते सुरू आहे. खरं तर हा उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो मानला जातोय, मात्र तरी सरकार बदलल्यानंतर पाहायला मिळते का कोस्टल रोड जो आहे तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा सरकारची धावाधाव पाहायला मिळते. कारण कुठल्याही प्रकारे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हा प्रकल्प जो आहे पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि जवळपास हा पूर्ण झालेला आहे. अनेकदा आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी अनेकदा व्हिजिट केलेली होती आणि आता मुख्यमंत्र्यांच्या सोबत विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते सुद्धा या परिसराची पाहणी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री आणि त्यासोबत महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी उपस्थित आहे आणि संपूर्णपणे मरीन ड्राईव्हवरती चालत जे आहे ते मुख्यमंत्री या सगळ्या परिसराची पाहणी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा दौरा जो आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातो. राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.